दूसरे बाबा काल रात्री जे आवाज आले तुला ते ना काही खास नाही रे काही खास नाही आपलं मी थोडीशी घेऊन आलो होतो सुकून तेजसच्या खोलीत शिरलो डोळा लागला तेजस घरात नव्हती त्यामुळे वाईट इरादा असण्याचं कारणच नाही ना माझं रात्री तेजस घरी आली आणि तिने बघितलं मी तिच्या खोलीत झोपलंय ठीक आहे झोपलोय ना हंगामा करायची काही गरज होती का केवढा हंगामा केला तिने आरडा ओरडा बोबा बोब माझ्यावर हात उचलेपर्यंत मजल गेली रे मी केवढं मारलं आई तेजस सटकलो मी तिथून ना तर जीवच घेतला असत तिने माझा काही नाही रे हे स्वतःच पाप लपवण्यासाठी तेजसनी केलं पाप म्हणजे हेच आता केवढ्या उशिरा आली होती रात्री मध्यरात्र झाली होती रे हल्ली रोजच आहे रोज असं संध्याकाळी जायचं रात्री खूप उशिरा परत यायचं कधी कधी तर रात्री जाते ते दुसऱ्या दिवशी सकाळी येते मी काय बोलत नाही बाबा डोळे मिटून घेतो माझा बोलण्याचा अधिकार तरी काय तुझी काळजी घेते रे विक्या बस झालं रे राजा पण काय हे इकडे मारे तुझ्यावर जीव असल्याचा तुझी काळजी घेण्याचा आव आणायचा आणि बाहेर आहे मी सांगतो विक्या अरे पटवर्धनांच्या घरी असं काही करायला मिळत नव्हतं म्हणून तुझ्या आजारपणाचं निमित्त काढून इथे तुझी काळजी घेण्यासाठी आली राहिली तुझी अशी अवस्था त्यामुळे तू तर काही पाळ ठेवू शकत नाही आणि माझं ऐक अरे माझं तर काय जाऊच द्या एकूण काय अनिर्बंध वागायला तिला दाही दिशा मोकळ्या आहेत रे विक्या काय चाललंय मृताला वाटतंय तसं कल्याणी खरंच निरपराध असेल तिने जाणीवपूर्वक साहेबरावांचा खून केलेला नसेल अमृता म्हणते ते खरं असेल तर ठीक आहे नाहीतर माझ्या मनातली भीती खरी ठरली आणि कल्याणीचा आणखीन एखादा डाव असला तर मात्र या घरातली सुखशांती कायमची हरवल्यात जमा होईल पुन्हा एकदा हे घर कल्याणीच्या घाणेरड्या राजकारणाचा आखाडा बनून राहील काय झालं तुम्ही अजून त्या गर्लचाच विचार करताय मृणाल तुला काय वाटतं हा प्लॅन सक्सेसफुल होईल डेफिनेटली होईल आतापर्यंत रवी कल्याणीपर्यंत पोहोचला देखील असेल एकदा ती गण कल्याणीच्या हातात आली तर कल्याणी स्वतःला इनोसंट प्रूव्ह करायला बाहेर येईलच मुझे बस उसी दिन का इंतजार है मृणाल मला वाटतं मला रवीला फोन करायला हवा कशाला तो करेल ना तुम्हाला फोन मी त्याला फोन केला तर माझ्या बोलणीवर त्याला विश्वास बसेल ही शुड अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ द मॅटर अँड द इम्पॉर्टन्स ऑफ द गन करा तुम्ही फोन बोला सर रवी ती गन ठिकाणी लपवली यस सर तुम्ही अगदी निश्चित रहा मी त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावलेली आहे
थैंक यू रवी, तुम्हारा ये एहसान मैं जिंदगी भर नहीं करूंगा। आता ती गण कोणाच्या हाती लागणार नाही। याबद्दल अभिमन्यूला काय सांगू नको, मी ही गोष्ट अभिमन्यूपासून लपवली। डोंट वरी सर, ही गोष्ट तुमच्या माझ्याशिवाय आणि कोणालाही कळणार नाही। मी तसा तुम्हाला शब्द देतो। रवी, जबी भी फुर्सत मिले आके मिल जाना, बहुत सारी बातें करनी तुमसे। यस सर, येऊन जाईन मी। बाय। काय झालं? तुम्हाला हवी तशी विल्हेवाट लावली ना त्या गंची रवीने? मूर्ख आहे तो, त्यांनी गंची नाही स्वतःची करिअरची वाट लावली। जब जमीन उसके पैरों तले सरखेगी ना तब उसको मालूम पड़ेगा। म्हणाला की गण ठिकाणी लावली, याचा अर्थ कल्याणीकडे ते गण पोचली असणार। क्वाईट शुअर कल्याणी कोई ना कोई कदम जरूर उठाएगी। त्या नीच माणसाला तर काही लाज लज्जा नाहीच आहे। त्याच्या मनात जरा जरी शरम असली ना तर तो अशी आगळी पुन्हा कधी करणार? तरीही मला त्याच्यापासून सावध राहायलाच हवं। एरवी हा विक्रांत चांगला होता तेव्हाही कधी त्याने त्या काकाला जाब विचारला। आता काय, माझी लढाई मलाच लढायला। तुला सांगतो विक्या, तिच्यावर आता विश्वास। जहां उसकी पोस्टिंग है मैंने वहां भी फोन करके देखा, त्याने रजा वाढून घेतली असं म्हणाले। तुमच्याकडे त्याचा काही कॉन्टॅक्ट नंबर, त्याच्या गेस्ट हाऊसवर वगैरे फोन केला तुम्ही? वहां भी फोन करके देख लिया, दो दिन से वहां काया नहीं, काय समजत नाही, चेकआउट ही नाही केलं असं मॅनेजर म्हणाला। त्याचा सेल नंबर ही लागत नाहीये। कल्याणीने त्याचा काटा तर काढला नसेल? मुझे भी इसी बात का शक हो रहा, काही समजत नाही। अभिमन्यूचं ऑफिशियली तपासही करता येत नाही, किसी की भी मदत नहीं ले सकते। मला माहिती आहे विक्रांत, तुझ्या डोळ्यातले हे प्रश्न मला खूप चांगले वाचता येत आहे। पण खरं तर ह्या प्रश्नांची उत्तरं तू स्वतःहूनच शोधायला हवी होतीस। तुझ्या त्या काकाने माझ्याविषयी तुझ्या मनात संशयाचं बीज पेरलंय ना? मला माहिती आहे मी किती खरी आहे, त्यामुळे कुठल्याही गोष्टींची स्पष्टीकरण मी तुला देणार नाही। तुला आठवतंय विक्रांत, तू चांगला धडधाकट असतानाही अनेकदा
मी तुला हीच गोष्ट सांगितली होती. तुझ्या त्या काकाची माझ्यावर वाईट नजर आहे. त्यावेळी तू त्याच्या बोलण्यावरच जास्त विश्वास ठेवलास. तेव्हा ऐकलं नाही, आता सांगून काय उपयोग आहे. तुझा तुझ्या बायकोपेक्षा काकावर जास्त विश्वास आहे. या एका गोष्टीमुळेच काल त्याने जीव घेतला असता मी त्याचा. तू निदान बरा झाल्यावर तुझ्या त्या काकाला या घरातून हकलून देशील आणि माझ्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेशील अशी बायको म्हणून मी अपेक्षा केली, तर ती चूक नाहीये ना? नाही तेजस, तुझं काहीही चुकलेलं नाही. खर तर सगळी चूक माझीच आहे. त्या नागेश काकानी आपल्या सुखात माती कालवली आणि मीही मूर्खासारखा त्याच्या नादाने वाहवत गेलो. नागेशने मला जे काही सांगितलं ते सगळं खोटं होत. तो तुझ्याविषयी जी करळ ओकत होता ना, ती ऐकून मला वाटलं आत्ताच आत्ता पिस्तूल घ्यावी आणि त्याच्या विकृत मेंदूचे तुकडे तुकडे करून टाकावेत. कुठे होता तुम्ही? मला माफ करा केदार, मी खूप चुका केल्यात, पण आता मी खरी आहे केदार. तुम्ही मोठ्या मनानं मला घरात परत येऊ दिलत. मी तुम्हाला तक्रारीची एकही संधी देणार नाही. बघा तुम्ही, you
कशी आहेस आनंदिता? मी ठीक आहे. तू कशी आहेस? मस्त. माझ्या हक्काच्या घरी परत आली आहे. मी खुश आहे. आपल्या दोघींबद्दल आपण नंतर बघूया. केदार, मी जिवंत असल्याचं कळल्यानंतर तुम्हाला धक्का बसला असेल. मी परत येणार हे कळल्यानंतर तुम्हाला दुःखही झालं असेल. पण माझ्यावर विश्वास ठेवा केदार, तुमच्या समोर उभी असलेली कल्याणी पूर्णपणे बदलली आहे. मला आता माझ्या वागण्याचा पश्चाताप झालाय. मला समजले केदार, सत्ता आणि संपत्तीपेक्षा संसार आणि संतती किती महत्वाचे आहे. मला आता साधं सरळ सोपं आयुष्य जगायचंय. तुमच्या सहवासात यश आणि अमृताचा सुखी संसार बघत माझ्या माणसांबरोबर सरळ आयुष्य जगायचंय मला. तसं असेल तर तुझ्या परत येण्याचा मलाही आनंदच आहे कल्याणी. एकच विनंती आहे, अमृताने जो तुझ्यावर विश्वास दाखवलाय त्याला तडा जाऊ देऊ नकोस. बस, आणखीन काय अपेक्षा नाही माझी तुझ्याकडनं. मम्मा आता आराम करा, उद्या परत कोर्टात जायचंय आपल्याला. एक मिनिट मावशी.